तर आज ह्या पा आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा पाठ समजावून सांगणार आहे. तर पाठ आहे चिंटू रुसला चिंटू हसला. पाठीमागच्या पाठामध्ये मी तुम्हाला हा हा पाठ वाचून दाखवला होता. तर आता आपण काय करणार आहे, तर हा पाठ मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. बघा याच्यामध्ये हा दिसतोय हा मुलगा आहे, याचं नाव काय आहे, चिंटू आहे. आणि त्याची ही कोण आहे, ऋतुजाताई आहे. ही कोण आहे, ऋतुजाताई. तर याच्याबरोबर काय झालंय बघूया आता आपण. तर हा चिंटू नावाचा मुलगा आहे आणि तो रोज उशिरा उठायचा. त्याचे आई बाबा त्याला रोज लवकर उठवायचे, पण चिंटू काही लवकर उठायचाच नाही. तो तसाच झोपून राहायचा. मग त्याला शाळेची जेव्हा घंटा ऐकू यायची, बेल वाजलेली किंवा रिंग वाजलेली शाळेची, तेव्हा तो काय करायचा, पटकन उठायचा, आंघोळ करायचा, दात नीट घासायचा नाही, केस विंचरायचा नाही, आणि कशी तरी आंघोळ करून दप्तर कसं तरी अडकून शाळेत निघून जायचा. मग त्याच्यामुळं काय व्हायचं, मग काय होत असेल बघा बरं, जर तुम्ही आंघोळ नाही व्यवस्थित केली, केस नाही नीट विंचरले, किंवा तुम्ही ब्रश नाही व्यवस्थित केला, तर काय होईल, तुमच्या तोंडाचा वास येईल, तुमच्या डोक्याचे केसांचा वास येईल, केस कसे तरी विस्कटलेले असतील, तुमच्या अंगाचा वास येईल, तुम्ही आंघोळ नीट केलेली नाही त्याच्यामुळं. तर ह्याच्यामुळं तुमच्याबरोबर कोणी खेळणार नाही, तुमच्याबरोबर कोणी बोलणार नाही, तुमच्याबद्दल घाण वाटेल लोकांना. म्हणून ह्या चिंटूच्याही बाबतीत तेच झालं. तो कधीच व्यवस्थित कपडे घालून शाळेत जात नव्हता, चुगळलेले कपडे असायचे त्याच्या अंगावरती. त्याच्याबरोबर त्यामुळं कोणी खेळतही नव्हतं, त्याचं कोणी मित्रही बनत नव्हतं. मग असा हा चिंटू शाळेमध्ये जायचा. मग ह्याच्याबरोबर कोण खेळत नाही म्हटल्यानंतर तो कसा दिसायला राहायचा, नाराज राहायचा. त्याच्या आई बाबा त्याला उठवायचे, पण हा उठतच नसायचा, हा फार आळशी होता. मग त्याच्यानंतर ना काय झालं, एक दिवस हा असाच नाराज बसलेला होता हा चिंटू. मग त्याची जी ताई आहे, इथे दिसते बघा, त्याची जी ऋतुजा ताई आहे, ती त्याला म्हणते, तू माझं ऐकशील का, मी ज्या गोष्टी सांगते त्या तू ऐकशील का. तर चिंटू म्हणतो, हो ऐकेन ना, सांग ना मला काय करायचं ते. मग त्याची ऋतुजा ताई त्याला म्हणते की तू लवकर सकाळी रोज लवकर उठायचं, टॉयलेटला जाऊन यायचं, त्याच्यानंतर ना स्वच्छ आंघोळ करायची, स्वच्छ कपडे घालायचे, स्वच्छ ब्रश करायचा चांगला, म्हणजे जेणेकरून तुझ्या तोंडाची वास येणार नाही. रोज अभ्यास करायचा, रोज अभ्यास केल्यामुळे तुला शाळेमध्ये मार्क्स चांगले मिळतील, तू शिक्षकांचा आवडता होशील चांगले मार्क मिळायला लागल्यानंतर ना, किंवा मित्र तुझे भरपूर होतील, कारण तू छान अभ्यास करायला लागलाय आणि तुझ्या अंगाची वास येत नाही, तोंडाचा वास येत नाही. म्हटल्यानंतर ना सगळे तुझे क्लासमधले म्हणजे वर्गातील जे मुलं असतील ते तुझे काय होतील, मित्र होतील, ते तुला सामावून घेतील, तुझ्याबरोबर खेळतील. आणि अशा प्रकारे त्याची ताई सांगते, रोज लवकर उठ, आंघोळ कर, स्वच्छ कपडे घाल, अभ्यास कर, ह्या सगळ्या गोष्टी ताई त्याला सांगते. आणि मग चिंटू तसा वागायला लागतो. रोज आईबाबांनी न सांगताच चिंटू उठतो आणि उठल्यानंतर ना काय करतो, लवकर उठतो, आंघोळ करतो, स्वच्छ कपडे घालतो, अभ्यासाला बसतो. आणि तो अभ्यासाला बघितलं बसल्यानंतर ना आईबाबांना काय होतं, आनंद होतो की बाबा आमचा चिंटू आत्तापर्यंत कधीच अभ्यास करत नव्हता, पण आत्ता अभ्यास करायला लागला आहे. बघा बरं, तुम्ही पण अभ्यास करायला लागल्यानंतर तुमच्या आईबाबांना पण बरं वाटतं ना, छान वाटतं की हा अभ्यास करतोय म्हणून. तसं चिंटूच्या पण आईबाबांना काय व्हायला लागलं, चांगलं वाटायला लागलं. आणि अशा प्रकारे मग चिंटू बेल वाजायच्या अगोदरच शाळेत पोहोचला आणि अभ्यास शाळेमध्ये पण छान करायला लागला. मग त्याच्यामुळे त्याचे काय झाले, सगळी मुलं जी होती सर्व ती मुलं त्याची मित्र झाले, तो चांगला अभ्यास करायला लागला, बरोबर त्याला घेऊन खेळायला लागले. म्हणजे हा जो त्याच्यामुळे चिंटू कसा झाला, खुश झालेला आहे. बघा इथं दिसतोय तुम्हाला चिंटू, हा बघा कसा घाणेरडा मळका चिंटू आहे. जे कपडे नीट नाही, केस विस्कटलेले, त्या अंगावरती घाण वाटते आपल्याला पाहिल्यानंतर. तसा हा चिंटू नंतर त्याच्या ऋतुजा ताईनं सांगितल्यानंतर बघा स्वच्छ आंघोळ करायला लागलाय, केस विंचरतो इथं व्यवस्थित. आणि इथं बघा एकदम व्यवस्थित दिसतोय असा चिंटू. मग तुम्ही कोणता चिंटू आहे नक्की, हा चिंटू व्हायला तुम्हाला आवडेल का, हा चिंटू व्हायला तुम्हाला आवडेल, बघा कोणता चिंटू तुम्हाला व्हायचं आहे ते. त्याच्यामुळं तुम्हाला जे आई बाबा तुमचे सांगत असतात ते तुम्ही ऐकायचं असते. तुम्ही स्वच्छ कपडे घालायचे, रोज स्वच्छ आंघोळ करायची, स्वच्छ ब्रश करायचा आहे आणि रोज अभ्यास करायचा आहे. कसा होता हा चिंटू, पहिल्यांदा खूप रुसलेला, म्हणजे तो स्वच्छ राहत नव्हता, त्याच्यामुळे त्याच्याबरोबर कोणी खेळत नव्हतं, तो नाराज होता, म्हणजेच तो कसा होता, रुसला होता. नाराज होता म्हणजेच तो कसा होता, रुसलेला. आणि त्याच्या ताईनं सांगितल्यानंतर ना हा चिंटू सगळ्यांबरोबर मिसळायला लागलेला आहे, इथं बघा तुम्ही. आणि त्याच्यामुळे तो नंतर ना पाठात शेवटी काय झालेला आहे, हा चिंटू
झालेला आहे हसलेला आहे। तर हा पाठ तुम्ही काय करायचे, एकदा तुमच्या आई बाबांबरोबर काय करायचे, वाचायचा आहे हा पुस्तक।